मुलांनी आयटीमध्ये चांगलं करिअर करावं, चांगल्या प्रकारची नोकरी करावी अशा पालकांच्या अपेक्षा असतात. पण आयटीचं शिक्षण घेणाऱ्या दोन मित्रांनी या सगळ्याला काळीमा फासलाय. त्यामुळे स्वतःचं करिअर तर त्यांनी बर्बाद केलंच, पण इतर मुलांचीही अडचण केली आहे. पाऊशात हा धक्कादायक रिपोर्ट. चिन्मय अठरावलकर, वय वर्ष 21, नाशिकच्या KK महाविद्यालयात आयटीच्या 3rd वर्षात शिक्षण घेतो. सामाजिक काम करण्यात आघाडीवर. कौन बनेगा करोडपती मध्ये चिन्मयनं भाग घेतला होता. तर हा दुसऱ्या फोटो दिसणारा हा आहे आदेश चोपडे. KK वाघ महाविद्यालयातच आयटीचं शिक्षण घेतो. एखादी वेबसाईट हॅक करता येऊ शकते का हे तपासण्यासाठी पेनिट्रेशन टेस्ट आणि वर्नॅबिलिटी टेस्ट हा आयटीमध्ये एक अभ्यासाचा भाग असतो. हा अभ्यास करताना त्यांनी www.unipune.ac.in ही पुणे विद्यापीठाची वेबसाईट एप्रिल महिन्यात स्कॅन केली. त्यातले बग शोधून काढून सगळे ईमेल ऍड्रेसेस घेतले आणि 28 मे रोजी पुणे विद्यापीठात होणाऱ्या BSc च्या 2rd वर्गाचा लिनियर अल्जेब्राचा पेपर डाउनलोड करून घेतला. धक्कादायक म्हणजे हे फोडलेले पेपर विद्यार्थ्यांना विकले सुद्धा. आता ह्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्या वेळेस व्हेरीफाय केले इथे कॉलेजमधून, तर ते सारखे पेपर मिळाले. पुढे टेक्निकली अनालाइज केला, मग याच्यात असं निष्पन्न झालं की दोन मुलांनी हे केलेलं आहे. आणि मग आपण दोघी मुले जे आहेत त्यांना अरेस्ट केलेलं आहे या प्रकरणामध्ये. आर्थिक फायद्यासाठी केलेलं आहे. पुढची आता आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. चिन्मय अठरावलकर आणि आदेश चोपडे ह्या जोडगोळीनं ह्या आधी केमिस्ट्री आणि फिजिक्सचे विषय अशाच प्रकारे लीक करत विकल्याचं उघडकीस आलंय. या निमित्तानं विद्यापीठानं वेबसाईटच्या सुरक्षेसंदर्भात आणखी काटेकोर राहण्याची गरज आहे. व्हल्नरेबल टेस्ट जे असतात वेबसाईटच्या, तर ते त्यांनी सांगितलं ते आम्ही करतो. आणि कुठली प्रकारची बग आहेत का ते आपण कसे ते वेबसाईटमध्ये पेनिट्रेट करू शकतो आहे, तर पेनिट्रेट केल्यानंतर त्या वेबसाईटमध्ये ते शोधतात काय काय फोल्डर्स आहे, काय काय आहे, असंच ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते तिथपर्यंत पोहोचले. आणि असं त्यांनी ते 3 पेपर्स मिळाले होते. चिन्मय आणि आदेश अभ्यासात हुशार होते. त्यांच्या एका प्रकल्पाचं कौतुकही झालं होतं. सोन्यासारखं करिअर समोर उभं असताना पैशांसाठी वृत्ती फिरली. आता दोघांनाही तुरुंगात जावं लागणार आहे. योगेश खरेसर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.